कोणाशी मैत्री करायची हे वाघ्याच्या मनावर अवलंबून, वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो असं मत छगन भुजबळ यांनी भाजपला टोला लगावलेला आहे। कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतं, वेळ पडल्यास वाघ पंजाही मारू शकतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपाला दिलाय। गेल्या काही दिवसात शिवसेना भाजपाविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का असा प्रश्न भुजबळ यांना विचारला असता भुजबळ यांनी म्हटलं की राज्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारकडे आहेत, त्यामुळं जमून घ्यावंच लागतं। वाघ कधीही पंजा मारू शकतो असं भुजबळ यांनी सांगितलं। शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटी संदर्भातही भाष्य केलं आहे। प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना यश मिळाले, निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे, त्यांनी काही सल्ले दिले तर पवारसाहेब नक्कीच ऐकतील असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। एक राज्य तुमच्याकडे आहे, त्या राज्याचे महत्त्वाचं राज्य आणि त्याचे अनेक प्रश्न असतात आणि त्या ते प्रश्न जे आहे काही वेळेला सोडवण्याची चावी जी आहे ती तिकडे दिल्लीमध्ये असते, त्यामुळे चांगले संबंध जर असते तर निश्चितपणे राज्याचा फायदाच होणार आहे। कारण प्रत्येक वेळेला विरुद्ध बोलावं असं काही मला वाटत नाही। बाकी आता ते चंद्रकांत पाटील काय म्हणाले त्यांना उत्तर दिलेलं आहेत राऊत संजय राऊतांनी, आणि हे खरं पण आहे। तुम्हाला वाटलं की वाघाशी दुरुस्ती करावी म्हणून काही वाघ तुमच्याशी दोस्ती करेलच असं नाही। वाघ हां काही काही वेळेला वाघ ठरवतो त्याच्याशी दोस्ती करायची, कारण मी कधी कधी जे आहे क्लिपिंगमध्ये बघतो काही वाघ सिंह जे आहे ते त्यांच्या जे असतात लोकांबरोबर ते खेळत असतात, प्रेमाने बोलत असतात, म्हणजे मैत्री करतात वाघ काही काही म्हणजे खरे वाघ। परंतु त्यांनी सांगितलं ते वाघाच्या मनावर आहे, तो मैत्री तरी करेल नाही तर जवळजवळ पंजांनी तरी हाणे। की मी आता नाशिकमध्ये आहे, तुम्ही आताच मला सांगितलं की प्रशांत किशोरजी ते पवारसाहेबांना भेटले आहे। प्रशांत किशोर यांचं नाव मी गेली कित्येक वर्ष जे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांना केंद्रांना त्यांनी सल्ले दिलेले आहेत, मदत दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये त्या मार्गाने गेल्यानंतर यशसुद्धा आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचा निश्चितपणे जे आहे निवडणूक कार्यक्रमाचा जो एक हातखंडा आहे तो त्यांच्यापाशी आहे असं म्हणणं काही हरकत नाही। पण आता ते नक्की काय कशासाठी ते भेटायला आले होते पवारसाहेबांना याची मला काही कल्पना नाही, परंतु त्याने जर काही सल्ला दिला तर साहेब नक्कीच त्याचा विचार करणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।